नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क याची जी काही जाहिरात आहे ती जाहिरात जा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि सविस्तर जाहिरातीचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओसुद्धा आपण आपल्या वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती घेतलेला आहे आता मुद्दा आहे यापूर्वी जी जाहिरात आली होती राज्य उत्पादन शुल्कची म्हणजे दारूबंदीची त्या ॲडव्हर्टाईजमध्ये ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आता त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज आहे का तर त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी बघा जाहिराती संदर्भातलं जे काही परिपत्रक आहे ते परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे या ठिकाणी बघू शकता आता ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्यासाठी काय सूचना देण्यात आलेल्या आहे तर या ठिकाणी बघू शकता ज्या उमेदवारांना जवान व जवानी वाहन चालक म्हणजे चालक आणि जवान या पदासाठी तुम्ही याआधी जर फॉर्म भरले असेल तीन पाच सॉरी तीस पाच दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अनुसरून परिपूर्ण अर्ज भरून शुल्क भरलेले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जातील म्हणजे ज्या उमेदवारांनी याआधी राज्य उत्पादन शुल्क यामध्ये जवान किंवा मग चालक या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहे जी मे मध्ये ॲडव्हर्टाइज आली होती तर त्यावेळेस तुम्ही जर अर्ज भरलेले असतील तर तुम्हाला पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही तथापि त्यांना समांतर आरक्षणातील प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल या प्रवर्गातून अर्ज करायचा असल्यास त्यांना पूर्वीच्या अर्जात दुरुस्ती म्हणजेच एडिट करण्यास पाच बारा ते सात बारा या कालावधीत परवानगी असेल आता तुम्हाला वाटत असेल की आम्ही अर्ज भरलाय आम्हाला फॉर्म मध्ये काहीतरी दुरुस्ती करायची आहे समांतर आरक्षण मला आता प्रकल्पग्रस्त दाखला मिळाला मला तो ऍड करायचा आहे तर तुम्हाला पाच बारा म्हणजेच पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये तुम्हाला या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचा जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी एडिट करता येणार आहे दुसरा महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या ज्या उमेदवारांनी जवान किंवा चालक या पदासाठी या विभागाने जी काही जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी जाहिरातीला अनुसरून अर्ज भरलेला असेल परंतु तुम्ही परीक्षा शुल्क त्यावेळी भरला नाही तुम्ही फक्त अर्ज भरून ठेवला परीक्षा शुल्क भरला नाही तर त्यांनी परीक्षा शुल्क भरता येणार आहे त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही व त्यांच्या पूर्वीच्या अर्जात आवश्यकतेनुसार दुरुस्ती करता येणार आहे म्हणजे तुम्ही जर फक्त शुल्क नसल भरलेलं तर तुम्हाला या ठिकाणी शुल्क भरण्याच्या आधी तुम्हाला सर्व एडिट करायचं आहे आणि त्यानंतर शुल्क भरायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यामध्ये काही मिस्टेक झालेलं असेल फॉर्म भरत असताना काही चुका झालेल्या असेल तर पूर्णपणे त्या ठिकाणी दुरुस्त करता येणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी ज्या उमेदवारांनी याआधी जवान किंवा चालक या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यांना पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही तुम्हाला वाटत असेल काही दुरुस्ती करायची तर तुम्हाला त्या ठिकाणी एडिटची संधी असणार आहे तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता पाच बारा ते सात बारा म्हणजे पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी अर्ज जो आहे तो अर्ज एडिट करता येणार आहे आता या ठिकाणी बघू शकता ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय असल्यामुळे दिनांक पाच तीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीला अनुसरून जवान किंवा चालक या पदासाठी अर्ज केलेले सर्व उमेदवार तसेच सतरा अकरा दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीला अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवाराची निवड ही राज्यस्तरीय समजण्यात येईल व त्यांना पूर्ण राज्यात कोणत्याही जिल्ह्यात नियुक्ती स्वीकारावी लागेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही सूचना आहे त्या सर्वसाधारण सूचना ही देण्यात आलेली आहे परंतु या दोन ज्या महत्वाच्या सूचना आहे त्या दोन महत्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत महत्वाच्या आहे कारण मागच्या वेळेस जी काही मे मध्ये ऍडव्हर्टाईज आली होती त्या ऍडव्हर्टाईज मध्ये बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि बऱ्याच कमेंट आल्या की ज्यांनी आधी अर्ज केलेले त्यांनी पुन्हा फॉर्म भरायचा का तर पुन्हा फॉर्म भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दुरुस्तीसाठी संधी मिळणार आहे पाच डिसेंबर ते सात डिसेंबर या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्ती जी आहे ती दुरुस्ती या ठिकाणी करता येणार आहे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्कची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक छान पुस्तक आहे चारशे पंधरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये प्रत्येक अंकगणित आणि बुद्धिमत्ता याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि संपूर्ण नवीन टी सी एसचा बदलत्या पॅटर्ननुसार असलेलं एकमेव पुस्तक असणार आहे यामध्ये दहा हजार पाचशे प्लस प्रश्नाचा जो समावेश आहे तो समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी बघू शकता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोन हजार तेरामध्ये घेण्यात आलेल्या तीन प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी दोन हजार तेरामधले तीन प्रश्नपत्रिका ज्या त्या अंकगणित बुद्धिमत्ता प्रश्नांचा स्पष्टीकरण पॅटर्न आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी वेगवेगळ्या तुम्हाला जे काही प्रश्नपत्रिका आहे गणित असेल बुद्धिमत्ता असेल त्याचबरोबर मराठी असेल इंग्रजी असेल तर विषयाने या ठिकाणी प्रश्नपत्रिका दिलेल्या आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक ठरणार आहे याचबरोबर या ठिकाणी टी सी एस पॅटर्नचं दुसरं पुस्तक जे आहे मराठी आणि इंग्रजी प्रश्नसंच यामध्ये डी एम ई आरची त्यानंतर टी पी ए पी सी एम सी एम टी एस हे टी सी एसने जेवढेही पेपर घेतले यावर्षी तेवढे सर्व पेपर या ठिकाणी दिलेले आहे आणि टॉपिक वाईज याचं स्पष्टीकरण जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे साधारण त्या ठिकाणी पंच्याहत्तर प्रश्नपत्रिकेचा समावेश जो आहे तो समावेशामध्ये करण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने हे पुस्तक जे आहे ते स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल राऊतरा सरांचं अत्यंत छान पुस्तक आहे हे दोनही पुस्तक तुम्हाला राज्य उत्पादन शुल्कसाठी नक्कीच या ठिकाणी योग्य वरदान ठरणार आहे